नमस्कार, मी CWC आणि तुमचं सर्वांचं या CWC न्यूजमध्ये स्वागत करीत आहे. जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्रीपाद छिदम हे माजी नगरसेवक, माजी उपमहापौर आहेत. तसेच ऐन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनाच्या अगोदर या माजी महापौराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. यावर संबंध महाराष्ट्रातून सर्वजणांनी तीव्रपत्री प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर BJP ने त्याला पक्षातून तसेच उपमहापौर पदावरून काढून देखील टाकले होते. त्यानंतर याने क्षमादेखील मागितली, पण शिवाजी महाराज यांच्याबद्दल असे प्रकारचे वक्तव्य याला शोभत नाही. लक्षात घ्या, यावरून असे सिद्ध होते की RSSच्या कळपातील ही व्यक्ती जी की ब्राह्मण आहे ती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काय आणि कशा प्रकारचे बोलते आणि विचार करत असेल. नंतर अहमदनगर येथे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. या त्याने अपक्ष फॉर्म भरला आणि योगायोग बघा की तिकडल्या लोकांनी त्याला निवडून देखील आणलेलं आहे. याच श्रीपाद छदम यांच्यावर आदरणीय परमपूज्य महाज्ञानी भिडे गुरुजी यांनी चकार शब्द देखील काढला नाही. अशातच हा आता अहमदनगर येथून विधानसभेसाठी उभा आहे. त्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून संग्राम जगताप तर शिवसेनेकडून माजी आमदार अनिल राठोड हे उभे आहेत. तर याला BSPकडून म्हणजेच बहुजन समाज पार्टीकडून तिकीट देण्यात आलेलं आहे, तेही विधानसभेचं. माझी या मतदारसंघातील सर्व खास करून BSPच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणीही याचा प्रचार तसेच प्रसार करू नका व मायावती यांना पत्र पाठवून याचे विधानसभेला जे तिकीट दिलेलं आहे ते कापायला सांगा. आणि तरी जरी याला तिकीट मिळालं तरी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मला हेच सांगायचं आहे की याला कोणीही मतं टाकू नका. तसेच हा जरी उभा राहिला तरी याचं डिपॉझिट मात्र तुम्ही जप्तच करायला पाहिजे. आणि हीच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजलीच असेल की याच्या पुढे कुणीही महापुरुषांच्याबद्दल जर अशा प्रकारचे वक्तव्य करत असेल तर त्याला महाराष्ट्रामध्ये राहण्याचा काही एक अधिकार नाही.